निप्पाणी येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आयोजित महादेव रथोत्सव कार्यक्रमात हर हर महादेवाच्या गजरात भाविकांची अल्लोट गर्दी दिसून आली. निप्पाणी येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान व नवसाला पावणारे जागृत देवस्थान श्री महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 10 फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमानंतर दिनांक 16 रोजी दुपारी श्री महादेवाची भव्य रथोत्सव मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत व महादेवाच्या गजरात काढण्यात आली. श्रीमंत दादाराजे निप्पाणकर सरकार व बसवराज चंद्रकुडे यांच्या हस्ते धार्मिक विधी व पूजन करून रथोत्सव मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. 25 फूट उंचीच्या आकर्षक रथाला केळी व नारळाची झाडे, ऊस, विविध फुलांच्या माळा, त्याचबरोबर विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली होती. मानकरी व मान्यवरांच्या हस्ते रथपूजनानंतर रथयात्रेस सुरुवात झाली. या प्रसंगी सवालाच्या कार्यक्रमात युवा उद्योजक वज्रकांत सदलगे रथात आसनस्थ होण्याचा मान 1,51,000 रुपयांचा मिळवला. चौका चौकात रथ ओढण्यासाठी भाविक पुढे सरसावत होते. सुशोभित रथोत्सव मिरवणूक महादेव गल्ली, गांधी चौक, गुरुवार पेठ, कोठीवाले कॉर्नर, चंद्रमा टॉकीज, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्या मार्गे महादेव गल्लीत रात्री उशिरा पोहोचली. भाविकांची गर्दी रात्रीपर्यंत वाढतच होती. या सुशोभित रथोत्सव मिरवणुकीचे शास्त्रोक्त विधिवत मंत्र घोषणांनी मानकऱ्यांच्या हस्ते धार्मिक विधिवत पूजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, लक्ष्मणराव चिंगळे, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, उपनगराध्यक्ष सुनील पाटील, अशोकअण्णा बागेवाडी, चंद्रकांत तारळे, शिवपुत्र कोठीवाले, चंद्रकांत कोठीवाले, मोहन बुडके यांच्यासह मान्यवर, गणेश उत्सव मंडळ, महादेव मंदिर उत्सव यात्रा कमिटीचे कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.